नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे हिवाळ्यात आवर्जून केलेला असा एक पदार्थ, हरभऱ्याच्या सुकवलेल्या पानापासून केलेलं पिठलं. हरभरा भाजीचं पिठलं करण्यासाठी कोवळ्या खुडून आणलेलं हरभऱ्याची भाजी ही अशी कोवळी कोवळी उन्हात एका कापडावर पसरून ठेवायचं, त्यामुळे त्याच्यावरती जे काही किडे वगैरे असतील ते निघून जातात आणि भाजी छान वाळली जाते. या पद्धतीनं उन्हात पसरून ठेवायचं. एक दोन दिवसात ते छान वाळतात. दोन दिवस वाळल्यानंतर ही हरभऱ्याची भाजी अशी झाली आहे. हाताने चुरली जाते. ते हाताने चुरून मोठं मोठंच त्यातलं घ्यायचं आणि जे शिरा असतात त्या पाकडून काढून टाकायचं. ह्या अशा शिरा राहतात, त्या शिरा बाजूला काढायच्या. खूप बारीक नाही करायचं, नाहीतर पिठलं नाही छान लागत. फक्त यातल्या शिरा निघायला हव्यात. चुरून घेतलेलं मिश्रण सुपात घ्यायचं आणि पाकडून घ्यायचं. सुपातून पाकडून घेतल्यानंतर या शिरा मागे राहतात आणि ही पानं पानं खाली आलेली असतात. या पानापासून पिठलं आणि गरगटा करायचं असतं. हे एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि त्यानंतर जेव्हा आपण पिठलं करणार असतो तेव्हा त्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स करायचं आणि पिठलं करायचं. एका खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरं घालायचं आणि छानसं ठेचून घ्यायचं. हे सुकवलेलं हरभऱ्याचं पान निवडून स्वच्छ करून घेतलेलं आहे, पाकडून घेतलेलं आहे. त्यामध्ये बेसन पीठ, पिठल्यासाठी जे थोडंसं मोठं दळून घेतलेलं पीठ असते बेसन, ते घातलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे घातलेलं आहे. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. ह्या हरभऱ्याच्या पानांना किंचित आंबटपणा असतो त्यामुळे पिठलं छान लागतं. सगळ्या गाठी विरघळून घ्यायचं. त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. पूर्ण गाठी सगळ्या विरघळून घ्यायच्या म्हणजे पिठलं छान पातळ छान होतं. एका कढईमध्ये तेल घालायचं. 1-2-3 चमचे, थोडस तेल जास्त लागतं याला. तेल घातल्यानंतर त्यामध्ये थोडस मोहरी टाकायचं. मोहरी तडतडू लागली की गॅस बारीक करायचा. त्यामध्ये हिंगपूड, पालेभाजी असल्यामुळे हिंगपुडाचा वापर जास्त करायचा. कढीपत्ता, कांदा घालायचा. कांदा छानसा परतू द्यायचा. त्यामध्ये हे ठेचा जो आपण केलाय, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं मध्यमाचेवरती छानसं परतू द्यायचं त्याला. फोडणी छानशी परतली गेली, त्यामध्ये हळद, त्यामध्ये गरजेनुसार थोडस पाणी घालायचं. पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायचं. छानशी उकळी आली, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस मोठाच करायचा आणि त्यामध्ये हे जे आपण मिश्रण केलंय हरभऱ्याचं पानाचं आणि त्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, हे मिश्रण अगदी अलगद थोडं थोडंसं वतत राहायचं. गॅस मोठाच राहू दे. सतत हलवायचं, गाठी होऊ द्यायचं नाही. गरजेनुसार त्यामध्ये पाणी वाढवायचं, आपल्याला जेवढं पातळ घट्ट हवं त्यानुसार.
हे पीठला थोडस पातळ छान वाटत. आपण हिरवी मिरची इथे वापरली आहे, त्यापेक्षा तिखट वापरून, म्हणजे जे पिठल्यासाठी जे तिखट असतं ते तिखट वापरून पण अगदी झटपट होऊ शकतं. त्याची रेसिपी पण मी लगेच देणार आहे यामध्येच. आपलं पिठलं आता छानच शिजलंय, हे बघा केवढं छान झालंय. असं हे गरमागरम वाफाळलेलं पिठलं आपण भाकरी सोबत, छन्नीचं लोणचं, दही यासोबत खाऊ शकतो. त्या पद्धतीनं तुम्ही करून बघा. थंडीच्या दिवसात हे आवर्जून एकदा तरी करून खाल्लंच पाहिजे. तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया मात्र मला आवर्जून कळवा. थँक्यू.